संभाजीनगर पैठण रस्त्याचं रुंदीकरण करण्यात येणार होतं, तो रस्ता चारचाकी करण्यात येणार होता, मात्र त्यासाठी या रस्त्यावरील 51 वटवृक्ष तोडावी लागली। ही सगळी वृक्ष शेकडो वर्ष जुनी होती आणि या सगळ्या वटवृक्षांना तिथून हटवण्यात आलं, मात्र त्या वटवृक्षांबाबत एक नवा प्रयोग करण्यात आला आणि ही सगळी वृक्ष पैठणला वन विभागाच्या जागेवर अशा पद्धतीने आता पुनर्प्रस्थापित करण्यात आलेली आहे। खरं तर 51 झाडे एकाच वेळी पुनर्प्रस्थापित करण्याचा हा देशातला पहिलाच प्रयोग असावा आणि हा प्रयोग ज्यांच्या माध्यमातून झालेत ते अभिनेते आणि सध्या झाडांसाठी सर्वस्व ओतून देणारे सयाजी शिंदे आपल्या सोबत आहेत। खरं तर खूपच आगळा वेगळा हा प्रयोग होता, अनेक अडचणी आले असेल, पहिल्यांदाच तुम्ही असं केलं होतं, कसं जमळून आलं सगळं? नाही, हा प्रयोग गेला होता 2-3 वर्षापूर्वी, आपले एनएचआयचे लोक आहेत बरोबर, रवींद्र इंगोले पण होते बोलवा। तर कसं आहे की महाराष्ट्र भारताचा राष्ट्रीय वृक्ष वड आहे आणि रस्त्याच्या बाजूला पूर्णपणे गेली 70 वर्ष सावली देणारा वृक्ष ही फक्त वडच आहे। सगळं ठीक आहे ना? ही सांधी दुखी, वेरिकोस वेन्स, डायबिटीस, अस्थमा, तुमची काय व्यथा आहे? आता चिंता नाही कशाची, नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी। नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी। आणि भारतातल्या राष्ट्रीय वृक्षाकडे फक्त दुर्लक्ष केलं जातं, तो पण वडच आहे। आणि रस्त्याची सावली गेली 70 वर्ष सांभाळली, ज्या विकासात रस्ते झाले त्यात फक्त तो वड दुर्लक्षित झाला, याचं दुःख होत होतं। गेल्या 7 वर्षापासून आम्ही काम करत होतो, सतत वाटत होतं की हे कसं करता येईल। मग आम्ही पहिला प्रयोग पानसरे सरांनी एक झाड हडप सरांना आणलं, ते साताऱ्यात लावलं, त्यानंतर मग जिंतूर चारठाणा ह्या रोडवरती 21 झाडं लावली, तेव्हा 400 झाडं वाचली आणि सक्सेसफुली त्यांना पालवी फुटली, तर त्या झाडांनीच त्यांची युनियन तयार केली आणि ती युनियन परत पोहोचली। आणि नितीन गडकरी हे खरंच आजच्या सगळ्या भारतातल्या नेत्यांमध्ये चांगले व्हिजन असलेले, प्रॅक्टिकल व्हिजन असलेले, म्हणजे खरंच त्यांचा जो अनुभव आला त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की 1 नंबर 2 नंबर काय नसते, सगळं सरळ असते कार्यक्रम। त्यामुळे मी आतापर्यंत भेटलेल्या नेत्यांपैकी ते एक आहेत। जसे शरद पवार सरांना मी एकदा भेटलो होतो आणि का 2-3 मिनिटाच्या मिटिंगमध्ये त्यांनी काय मिरॅकल करून दाखवलं, त्याच्या मिटिंगसाठी मी आता 13 तारखेला रयत शिक्षण संस्थेत जातोय। 750 शाळांमध्ये हा प्रयोग करणार आहे की विद्यार्थी आणि त्याचं एक झाड, हे शरद पवार साहेबांमुळे झालं, तसं नितीन गडकरी साहेबांच्यामुळे सगळ्या रस्त्याच्या बाजूची, याच्यापुढे रस्त्याच्या जुने वड असलेले एकही वायला जाऊ देणार नाही असं त्यांनी आम्हाला वचन दिलं आणि त्यासाठी सगळी यंत्रणा त्यांनी राबवली। अशा रीतीने 51 झाडं भारतात पहिल्यांदा एकाच जागी, आणि आता हे ठरलं की इथं एक 20 एकर जागा आहे, त्यातली 10 एकर जागा सह्याद्री देवराजच्या वतीनं आम्ही इथं डेव्हलप करणार आहोत। आणि ओपन स्काय बुक म्हणजे भारतातली सगळी देशी झाडं इथं बघायला मिळतील अशी व्यवस्था करणार। पण हे सगळं करताना ती झाडं तिथून काढायची, व्यवस्थितपणे उखडून आणायची, पुनर्प्रस्थापित करायची, अनंत अडचणी पण असतील ना, टेक्निकली असतील किंवा आणि काही गोष्टी असतील? आता हे पहिलं होतं की हे कॉन्ट्रॅक्टरच्या सिस्टीममध्ये नाहीये, त्यांच्या बजेटमध्ये नाहीये, त्यावेळेला बजेट ही नंतरची गोष्ट, फील पॉवर पाहिजे। ताजमहाल असा टेंडर देऊन होत नाही, ताजमहाल हा बांधावा लागतो, ती इच्छाशक्तीवर बांधायला लागतो। तसं म्हटलं की पैसे किती पण जाऊ, आजही आमचं हे चॅलेंज दिलं की महाराष्ट्राचे श्रीवास्तव सर आहेत, त्यांना सांगितलं जर कोल्हापूर रत्नागिरीच्या रस्त्याची जर 60 झाडं जर बजेटमध्ये नाही आले आम्ही खर्च करू, कुठून पण पैसे उभे करू, पण ती वृक्ष वाचवून दाखवू। तर मला असं वाटतं की हे विल पॉवरचा भाग आहे, त्यानंतर सगळे पैसे पैसे बघतात पण शेवटी कुठे जातात पैसे। जेव्हा अशी पालवी फुटते झाडाला कुठून तरी तोडून आणत, एक वेगळा मनस्वी आनंद मिळत असेल। एकमेव आनंद फक्त झाड वाढताना बघण्यात आहे, आपण वाढताना अन्न आणि ऑक्सिजन देणार फक्त झाड आहे, म्हणून झाडा एवढा जगात मोठा सेलिब्रिटी नाही असं आपण ठाम सांगतो। ठीक आहे, तुमच्यामुळे अनेक झाडं वाचावे यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू, धन्यवाद। आपण बघतोय की अशा पद्धतीने इथे ही सगळी झाडं लावण्यात आलेली आहे आणि ही झाडं वाचवण्याचा एक मोठा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून सयाजी शिंदे स्वतः करताय। आणि जिथे जिथे ही सगळी वटवृक्ष तोडल्या जाईल तिथली वटवृक्ष दुसऱ्या ठिकाणी नेऊन आता यापुढे महाराष्ट्रात पुनर्प्रस्थापित करता येईल असंही सयाजी शिंदे यांनी सांगितलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर। विकासाचा ध्यास म्हणजे 24